कर्नाटकातील बीएस येडियुरप्पा सरकारचं भवितव्य ठरवणाऱ्या 15 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. त्याची मतमोजणी सध्या सुरू झाली आहे. गुरुवार 5 डिसेंबर रोजी या पोटनिवडणुकीत 67.91% मतदान झालंय. तर कर्नाटकातल्या बंडखोर आमदारांवरील कारवाईनंतर हायकोर्टाच्या आदेशाने 15 मतदारसंघात नुकत्याच पोटनिवडणुका घेण्यात आल्या. याची आज मतमोजणी सुरू आहे. यामध्ये भाजपा 10 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान पुन्हा एकदा सत्ता राखण्यासाठी येडियुरप्पा सरकारला बहुमतासाठी केवळ 6 जागा आवश्यक आहे. त्यामुळे निकालांच्या कलांनुसार या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. दरम्यान काँग्रेसने आपला पराभव देखील स्वीकारलाय. सध्या भाजपाचे 105 आमदार असून सत्तेवर विराजमान राहण्यासाठी त्यांना 6 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे.